नमस्कार, मी प्रसाद देशमुख, अॅग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत. आपण ऐकताय मार्केट बुलेटिन, ज्यात असतात शेतमालाच्या मार्केटवर परिणाम करणाऱ्या राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी. सगळ्यात आधी आजच्या ठळक घडामोडी. कापूस भाव पातळी सुधारण्याची शक्यता. कांद्याचा बाजार दबावातच. गव्हाचे भाव वाढले. पेरूला बाजारात चांगला उठाव. आणि सोयाबीनच्या भावात वायद्यांमध्ये काहीशी नरमाई दिसून आली. सोयाबीनच्या वायद्यांमध्ये मागील काही दिवसांपासून चढउतार दिसून आले, पण सरासरी भाव पातळी मात्र कायम होती. मग सोयाबीनला सध्या काय भाव मिळतोय? आंतरराष्ट्रीय बाजारातील वायद्यांमध्ये काय स्थिती होती? पाहुयात आजच्या मार्केट बुलेटिनच्या शेवटी. कापसाच्या वायद्यांमध्ये चालू आठवड्यात काहीशी संमिश्र स्थिती होती. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे 86 सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले, तर देशातील वायदे काहीसे कमी होऊन 60,500 रुपयांवर बंद झाले होते. बाजार समित्यांमध्ये कापसाची आवक खूपच कमी असून भाव पातळी सरासरी 7,000 ते 7,700 रुपयांच्या दरम्यान आहेत. यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असून कापूस भाव पातळी सुधारण्याची शक्यता आहे, असं जाणकारांनी सांगितलं. देशातील बाजारात कांद्याचे भाव आजही दबावातच आहेत. बाजारातील कांदा आवक सरासरीपेक्षा कमीच आहे, तरीही कांदा भाव स्थिर आहेत. सध्या कांद्याला बाजारात सरासरी प्रतिक्विंटल 1,500 ते 2,000 रुपयांच्या दरम्यान भाव आहेत. पुढील काळात बाजारातील कांदा आवक कमी होत जाऊन भावाला आधार मिळण्याची शक्यता आहे. कांद्याचे भाव या पुढील काळात हळूहळू सुधारण्याची शक्यता आहे, असं अभ्यासकांनी सांगितलं. गव्हाचे भाव कमी करण्यासाठी सरकारने गहू निर्यात बंदी केली, तसेच गव्हावर स्टॉक लिमिटही लावले, पण गव्हाचे भाव कमी होण्याऐवजी पुन्हा वाढतायत. सणांच्या पार्श्वभूमीवर गव्हाला मागणी वाढलीय, त्यामुळे गव्हाचे भाव सुधारतायत. सध्या गव्हाला प्रति क्विंटल सरासरी 2,200 ते 2,500 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. गव्हाच्या भावातील सुधारणा पुढील काळातही कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय. सध्या बाजारात पेरूची आवक वाढलेली दिसते, तर पेरूला उठावही चांगलाय. मागील 1 ते 1.5 महिन्यापासून पाऊस नाही, त्यामुळे बाजारात येणाऱ्या पेरूची गुणवत्ताही चांगली आहे. त्यामुळे पेरूला प्रति क्विंटल 2,500 ते 3,500 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. पुढील काळातही पेरूची बाजारातील आवक आणि उठाव चांगला राहण्याचा अंदाज आहे, त्यामुळे पेरूचे भावही टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत. सोयाबीनच्या भावात वायद्यांमध्ये काहीशी नरमाई दिसून आली. सोयाबीनच्या वायद्यांमध्ये मागील काही दिवसांपासून चढउतार दिसून आलेत, पण सरासरी भाव पातळी मात्र कायम होती. आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी म्हणजेच आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा झाली होती. सोयाबीनचे वायदे प्रतिबुशेल्स $13.64 बंद झाले, तर सोयाबीनच्या वायद्यांनी $401 टप्पा गाठला होता. देशातील बाजारात मात्र सोयाबीनचे भाव स्थिर दिसतात. सोयाबीनला मागील काही दिवसांपासून बाजारात प्रति क्विंटल सरासरी 4,400 ते 4,900 रुपयांचा भाव मिळाला. सोयाबीन प्रक्रिया प्लांट्स नव्या हंगामाच्या आधी मेंटेनन्सवर जातात. सध्या अनेक प्लांट्स मेंटेनन्सवर आहेत, त्यामुळे सोयाबीनचे व्यवहार मंदावलेले आहेत, तर बाजारातील आवकही कमी दिसते. सध्या प्रक्रिया प्लांट्सचे भाव प्रति क्विंटल 5,100 ते 5,200 रुपयांच्या दरम्यान आहेत. यंदा देशातील सोयाबीन लागवड गेल्या वर्षीपेक्षा 1% वाढलेली दिसते, पण सोयाबीनच्या पिकाला पावसातील खंडाचा मोठा फटका बसतोय. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील पिकाला पाण्याचा ताण बसतोय, त्यामुळे सोयाबीन उत्पादकता घटण्याची शक्यता आहे. परिणामी सोयाबीनच्या भावाला पुढील काळात आधार मिळू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
आज इथेच थांबू. अॅग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये उद्या पुन्हा भेटू. शेतीबद्दलच्या सगळ्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या युट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद. शेतीमालाच्या किमती, धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. agrovan.com ला अवश्य भेट द्या.